सामान्य रूप, सरळ रूप या घटकांचा अभ्यास करूयात. वाक्य हे शब्दांचे बनलेले असते. वाक्यात जे शब्द वापरले जातात ते जसेच्या तसे वापरता येत नाहीत. वाक्यात शब्द वापरत असताना त्यांच्या मूळ स्वरूपात काही बदल करावा लागतो. आपण उदाहरणं पाहूयात. मी शाळा जातो. शिक्षक गोविंद वर्ग शाबासकी दिली. ही दोन्ही वाक्य आपल्याला सुसंघटित असा अर्थ सांगू शकत नाहीत, कारण या वाक्यांमध्ये मूळ शब्द जसेच्या तसे वापरलेले आहेत. आपण आता थोडासा बदल करूयात. मी शाळेत जातो. शिक्षकांनी गोविंदला वर्गात शाबासकी दिली. इथे आपण शाळा या शब्दाला त प्रत्यय लावलेला आहे. शिक्षक या शब्दाला नी प्रत्यय लावलेला आहे. गोविंद या शब्दाला ला प्रत्यय लावलेला आहे. वर्ग या शब्दाला त प्रत्यय लावलेला आहे. यामुळे वाक्याचा अर्थ सहजपणे उलगडला जातो. त्यामुळे पहिली दोन वाक्य बरोबर नाहीत, चुकीची आहेत, आणि दुसरी दोन वाक्य बरोबर आहेत. आपण आणखी काही उदाहरणं पाहूयात. राम मित्राशी बोलतो. रेश्मा पालीला घाबरते. कल्पना दुकानात जाते. या वाक्यांमध्ये नाम मित्र आणि या मित्र नामाला प्रत्यय लागलेला आहे शी. पाल या नामाला प्रत्यय लागलेला आहे ला. दुकान या नामाला प्रत्यय लागलेला आहे त. मित्र, पाल, दुकान या नामांना अनुक्रमे शी, ला, त हे प्रत्यय जोडलेले आहेत. प्रत्यय लागण्यापूर्वी या शब्दांमध्ये काही बदल झालेले आहेत. उदाहरणार्थ मित्र या शब्दाला शी प्रत्यय लागण्यापूर्वी मित्रा असा शब्द तयार झाला आहे. पाल या शब्दाला ला प्रत्यय लागण्यापूर्वी पाली हा शब्द तयार झालेला आहे. दुकान या शब्दाला त प्रत्यय लागण्यापूर्वी दुकाना असा शब्द तयार झालेला आहे. नामाला किंवा सर्वनामाला प्रत्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला सामान्य रूप असे म्हणतात. आणखी एक उदाहरण पाहूयात. पत्र या शब्दाला ने प्रत्यय लावल्यास पत्राने असे रूप होते. यातील पत्रा हे सामान्य रूप असते. सरळ रूप. शब्दाच्या मूळ रूपाला सरळ रूप असे म्हणतात. उदाहरणार्थ दुकानात या शब्दाचे सरळ रूप आहे दुकान, म्हणजे मूळ शब्द आहे दुकान. सामान्य रूप दुकाना आणि त्याला प्रत्यय लागला त, तेव्हा या दुकानात शब्दामध्ये सरळ रूप दुकान, सरळ रूप म्हणजेच शब्दाचे मूळ रूप, आणि दुकान या शब्दाला त प्रत्यय लागताना दुकानचे दुकाना असे रूप होते. दुकाना हे सामान्य रूप आणि त हा इथे प्रत्यय आहे. मित्राशी या शब्दामध्ये सरळ रूप आहे मित्र, सामान्य रूप आहे मित्रा, आणि प्रत्यय आहे शी. नामांना किंवा सर्वनामांना लागणारे प्रत्यय ला, चा, त, ची, ने, चे, शी, च्या इत्यादी नामांना किंवा सर्वनामांना प्रत्यय लागतात. काही वेळा शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दांच्या रूपात बदल झालेला दिसत नाही. उदाहरणार्थ खिडकी, खोली या ठिकाणी प्रत्यय लागलेला आपल्याला दिसत नाही, मात्र खिडकी इथे ई, खोली इथे ई हे प्रत्यय लागलेले आहेत. मुलांनो, मागील इयत्तांमध्ये नाम, नामाचे प्रकार तुम्ही अभ्यासलेले आहेत. या नामाच्या प्रकारांना प्रत्यय लागताना सामान्य रूप कसे होते ते पाहूयात. सामान्य नामांना प्रत्यय लावताना त्यांचे सामान्य रूप होते. उदाहरणार्थ घोडा, घर, दुकान. घोडा या नामाला प्रत्यय ला लावताना घोडा याचे सामान्य रूप घोड्या असे झाले. दुकान या नामाला त प्रत्यय लावत असताना याचे सामान्य रूप दुकाना असे झालेले आहे. घर या नामाला चा प्रत्यय लावताना घर या नामाचे घरा हे सामान्य रूप झालेले आहे.
विशेष नामांना प्रत्यय लावताना त्यांचे सामान्य रूप होत नाही. उदाहरणार्थ पहा, अंजली या विशेष नामाला ला प्रत्यय लावताना अंजली हे सामान्य रूप तसेच राहिलेले आहे. सुजाता या विशेष नामाला ला प्रत्यय लावताना सामान्य रूपात बदल झाला नाही, सुजाता असेच सामान्य रूप राहिले आहे. राजीव या विशेष नामाला ला प्रत्यय लावताना सामान्य रूप राजीव असेच राहिलेले आहे. बोलीमध्ये आणि जुन्या मराठीत विशेष नामांची सामान्य रूपे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आज ती कमी होत चालली आहेत. पौराणिक पात्रांची नावे मात्र सामान्य रूपात लिहितात. उदाहरणार्थ पहा, रामाने, दशरथाने, सीतेने, कृष्णाने इत्यादी. पण हीच नावे आत्ताच्या जगातल्या माणसांची असतील तर सहसा सामान्य रूप होत नाही. याची उदाहरणे आपण आत्ताच अभ्यासली. उदाहरणार्थ अंजली, सुजाता, राजीव या विशेष नामांना प्रत्यय लागण्यापूर्वी या शब्दांमध्ये काहीही बदल झालेले नाहीत. अंजली या नामाला ला प्रत्यय लावताना अंजली या शब्दामध्ये बदल झाला नाही. सुजाता या नामाला ला प्रत्यय लावताना सुजाता या शब्दामध्ये बदल झालेला नाही. राजीव या नामाला ला प्रत्यय लावताना राजीव या शब्दामध्ये बदल झालेला नाही. थोडक्यात, विशेष नामांना प्रत्यय लावताना त्यांचे सामान्य रूप होत नाही. आडनावांचे सामान्य रूप होते. उदाहरणार्थ गायकवाडांना, साण्यांना, जोगळेकरांना इत्यादी. पण लिहिताना शक्यतो सामान्य रूप न वापरता गायकवाड यांना, साने यांना असे लिहितात. गावांच्या, राज्यांच्या नावांचेही सामान्य रूप होते. उदाहरणार्थ पहा, गोवा या राज्याच्या नावाला ला प्रत्यय लागण्यापूर्वी गोव्या असे सामान्य रूप झाले आहे. बडोदा या शहराच्या नावाला ला प्रत्यय लागण्यापूर्वी बडोद्या असे सामान्य रूप झाले आहे. पुणे या शहराच्या नावाला ला प्रत्यय लागण्यापूर्वी पुण्या असे सामान्य रूप झाले आहे. विशेषणांचे सामान्य रूप. यासाठी आपण काही वाक्य वाचूयात. ही माझी नवी छोटी शाळा. या वाक्यात ही, माझी, नवी, छोटी हे सारे शब्द शाळा या नामाची विशेषणे आहेत. आता हे वाक्य वाचूयात. ह्या माझ्या नव्या छोट्या शाळेत क्रीडांगणसुद्धा आहे. तुमच्या असं लक्षात आलं असेल, शाळा या नामाला प्रत्यय लागल्यावर ही, माझी, नवी, छोटी ह्या विशेषणांचे रूपसुद्धा बदलले आहे. ते शब्द ह्या, माझ्या, नव्या, छोट्या अशा पद्धतीने बदलले आहे. याला विशेषणांचे सामान्य रूप असे म्हणतात. जेव्हा नामाचे सामान्य रूप होते तेव्हा विशेषणांचे पण सामान्य रूप होते, पण त्यांना कुठलाही वेगळा प्रत्यय लागत नाही. त्याला विशेषणांचे सामान्य रूप असे म्हणतात. अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा. इथे आपल्याला काही वाक्य दिलेत. वाक्यांमध्ये काही शब्द अधोरेखित केलेले आहेत. त्या शब्दांची सरळरूप, सामान्यरूप, प्रत्यय या पद्धतीने माहिती भरायची आहे. पहिलं वाक्य पाहूयात. रमेशचा भाऊ शाळेत गेला. यामध्ये रमेशचा आणि शाळेत या दोन शब्दांना अधोरेखित केलेलं आहे. या दोन शब्दांचं सरळरूप पाहूयात. रमेशचा या शब्दाचे सरळरूप रमेश आणि शाळेत या शब्दाचे सरळरूप शाळा. सामान्य रूप पाहूयात. रमेशचा या शब्दाचे सामान्य रूप रमेश, शाळेत या शब्दाचे सामान्य रूप शाळे. या दोन शब्दांना लागलेले प्रत्यय पाहूयात. रमेश या शब्दाला चा हा प्रत्यय लागलेला आहे. शाळा या शब्दाला त हा प्रत्यय लागलेला आहे. पुढील वाक्य पहा. बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. या वाक्यामध्ये बँकेने शेतकऱ्याला या दोन शब्दांना अधोरेखित केलेले आहे. बँकेने या शब्दाचे सरळरूप बँक, शेतकऱ्याला या शब्दाचे सरळरूप शेतकरी. बँकेने या शब्दाचे सामान्य रूप बँके, शेतकऱ्याला या शब्दाचे सामान्य रूप शेतकऱ्या. यांचे प्रत्यय पाहूयात. बँक या शब्दाला ने हा प्रत्यय लागलेला आहे. शेतकरी या शब्दाला ला हा प्रत्यय लागलेला आहे. पुढील उदाहरण. सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. या वाक्यात
सुट्टीत आणि मित्रांशी या दोन शब्दांना अधोरेखित केलेले आहे. सुट्टीत या शब्दाचे सरळ रूप सुट्टी, मित्रांशी या शब्दाचे सरळ रूप मित्र. सामान्य रूप पाहूयात. सुट्टीत या शब्दाचे सामान्य रूप सुट्टी, मित्रांशी या शब्दाचे सामान्य रूप मित्र. सुट्टी या शब्दाला त हा प्रत्यय लागलेला आहे. मित्र या शब्दाला शी हा प्रत्यय लागलेला आहे. पुढील उदाहरण, मंडईत फळांच्या गाड्या आहेत. या वाक्यात मंडईत फळांच्या या दोन शब्दांना अधोरेखित केलेले आहे. मंडईत या शब्दाचे सरळ रूप मंडई, फळांच्या या शब्दाचे सरळ रूप फळ. मंडईत या शब्दाचे सामान्य रूप मंडई, फळांच्या या शब्दाचे सामान्य रूप फळा. या दोन शब्दांना लागलेले प्रत्यय पाहूयात. मंडई या शब्दाला त हा प्रत्यय लागलेला आहे. फळ या शब्दाला च्या हा प्रत्यय लागलेला आहे.